झाडांची कत्तल करून माणूस स्वतः व पृथ्वीचा विनाश घडवत आहे असे प्रतिपादन माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले आहे. वाशी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन 18 सप्टेंबर रोजी माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले होते. यावेळी ते बांबू लागवड, उत्पादन आणि विक्री याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. या प्रसंगी बांबू उद्योजक संजय करपे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कवडे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कवडे, भारत मोळोने आदींची यावेळी उपस्थिती होती. आज भारतामध्ये जवळपास 67 जिल्हे आवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जातात. पृथ्वीवर कार्बन उत्सर्जन वाढल्याने, वातावरण बदलल्याने शेती धोक्यात आली आहे. त्याकरिता वृक्ष लागवड महत्त्वाची आहे. ऊसासारख्या पिकाला 1 हेक्टरला 2 कोटी लिटर पाणी लागते. शिवाय खर्च करूनही कारखानदाराकडे ऊस गाळपासाठी चक्कर माराव्या लागतात. या सर्व जंजाळातून सुटण्यासाठी बांबू लागवड एकमेव उपाय आहे. पुढील काळात वृक्षतोड थांबणार असून लाकूडही मागणार आहे. कमी खर्चात एकदा लागवड केल्यानंतर मेहनत करण्याची गरज लागत नाही, पाणीसुद्धा कमीच लागते आणि 100 वर्षापर्यंत एकरी 50 टन उत्पादन मिळत राहते. बांबूपासून फर्निचर, बांधकामाबरोबरच कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी, कटलरी एवढेच नाही तर भाजी, तांदूळ आणि चहासारखे खाद्यपदार्थसुद्धा बनवितात. जगात 3,20,000 कोटी उत्पन्न घेणारा चीन एकमेव देश असून भारतात जागृती होत आहे. आसाममध्ये मुवालीगड येथे इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू असून भविष्यात बांबूची मागणी वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी लागवड करावी. त्यासाठी उत्पादन, विक्री, प्रशिक्षण आणि इतर मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी संजय करपे यांनी बांबूचे उपयोग तसेच बांधकामात इतर व्यवसायात कसा वापर करतात हे स्लाइड शो द्वारे माहिती दिली. यावेळी उपस्थितांचे आभार गिरीराज कुकडे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, शहाजी छेडे, AIN न्यूज, वाशी.